खरच नाही झालं माझं लग्न, होईल ना नक्की पुढच्या वर्षी, जोडीने येणार, जोडीने जोडीने यायचं माझ्या पाया पडेल. यस लक्ष्मी रमणा गोविंदा. सध्या कढीपत्ता तेलात तळून घेतो, चिवड्यासाठी सगळ्यात पहिले प्रोसेस. मंडळी, आपल्या दिवाळीचा जो फराळ असतो त्यातला मेन फराळ असतो तो चिवडा. सो तो चिवडा आम्ही बाहेरनं कधीच मागवत नाही, तो आम्ही घरीच तयार करतो. आम्ही म्हणजे मी नाही, माझे बाबा. माझे बाबा उत्तम चिवडा करतात. सो त्याची सगळी प्रोसेस तुम्हाला दाखवतोय, ती बघा. आणि कमाल हे सगळं आहे. आणि जेव्हा आपण फराळ तयार करायला लागतो घरी, तेव्हा असं वाटतं की आता दिवाळी आली आहे जवळ. सो बघा चिवडा कसा तयार होतोय आमच्या घरचा. सो मंडळी, आता तुम्ही जे बघताय हा याच्यात मुरमुरे ऑलरेडी होते, ते चाळून घेतलेत. नंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकला तळून, नंतर मिरच्या टाकल्या तळून, खोबरं जे होतं खोबऱ्याचे काप केले होते ते टाकले तळून, आणि डाळ व कच्चंच टाकलंय. सो आता बऱ्यापैकी हे मिश्रण तयार होत आहे. नंतर मग तिखट मीठ वगैरे तो पुढची प्रोसेस ती तुम्हाला दाखवतो. पण आता खोबरं बघा, या खोबरं पडलं. आता पोहे तळून घेतोय आपण. बेसिक जास्त तळून घ्यायचे नाही, म्हणजे ते लालसर नको व्हायला, पांढरे शुभ्रच दिसत आहेत तळले तरी पण. सो असे बेसिक पोहे तळून घ्यायचे. हे कागदी पोहे आहेत का दगडी? दगडी पोहे आहेत. आपण जो चिवडा करतो त्यात मुरमुऱ्याचं प्रमाण किती आहे? 1.5 किलो. पोह्याचं 1 किलो. अच्छा, आणि बाकी सगळं हे सारण आहेच. सो आता होतंय हळू. अजून इतके पोहे तळायचेत. एक एक गोष्ट होतीये हळूहळू, एक एक पदार्थ असा ऍड होत जातो चिवडामध्ये, आणि मग चिवडा खमंग चिवडा तयार होतो. हा आहे चिवडा मसाला. हळद, पिठी साखर, तिखट, जिरे, मोहरी, हिंग, मीठ आणि धने पूड सुद्धा आहे. बाबा आता आपण तर त्यात हळद मीठ सगळं टाकलं चिवड्याच्या ह्याच्यात, मग आता हे परत तेलामध्ये का टाकताय तुम्ही? जिरे, मोहरी आणि हळद आणि तिखट पूर्ण टाकावं लागतं तळून. अच्छा, म्हणजे फोडणी द्यावं लागते, म्हणजे गरम तेल परत त्या चिवड्याच्या ह्याच्यात टाकायला लागेल. बर, मोहरी, जिरा, हिंग, काही जे आपण फोडणी दिलेली आहे तेलाची, ती आता याच्यात चिवड्यामध्ये पडेल. कमाल. तयार झाला सगळा पूर्ण. बर, हलून ठेवलं की झालं काम? अच्छा, क्या बात आहे, खुमासदार चिवडा तयार. हे दिसतो तितकं सोपं नाही. मंडळी,
हे जितकं सोपं माझ्या बाबांनी सांगितलंय ना तेवढं सोपं अजिबात नाहीये. माझ्या आईलाही जमत नाही चिवडा करायला, मलाही जमत नाहीये. हे आपल्याला दिसतं सोपं, पण त्याचं प्रमाण, मीठ किती टाकायचं, तिखट किती टाकायचं, चिवडा मसाला किती टाकायचा, खोबरं, डाळव, पोहे, मुरमुरे, या सगळ्या गोष्टीचं प्रमाण असतं आणि त्यासाठी हाताला चव असावी लागते. सो ती माझ्या बाबांच्या हाताला आहे. हे बघा, आता पूर्णपणे चिवडा मिक्स झालेला आहे ना, आता चिवडा आपला डन. सो मंडळी, आमच्याकडचा दिवाळीचा फराळ डन झालेला आहे. आज दुपारी मी, माझे आई बाबा, आम्ही यात्रेत जाणार आहोत. सो आता डायरेक्ट भेटूयात आमच्या देऊळगाव राजाच्या यात्रेत. सो मंडळी, नरक चतुर्दशी आता लवकरच येईल, पण त्याआधी बालाईचं सुगंधी तेल मिळतं. सो ते तेल द्यायला काका आलेत. लक्ष्मी रमण द्या. हे बालाईचं सुगंधी तेल असतं. सो गोविंदा गोविंदा गोविंदा. सो वर्षानुवर्ष असं तेल मिळतं, बालाजी संस्थानकडनं तेल मिळतं, माझ्या आजोबा असल्यापासून मिळतं. सो हे कमाल की नाही, आठवणींनी दरवर्षी तेल येतं दिवाळीच्या आधी. हेच तेल लावून नरक चतुर्दशीची आंघोळ असते, दिवाळीची आंघोळ असते सकाळी सकाळी. छान सुगंधी तेल. लक्ष्मी हिरमण गोविंदा. सो मंडळी, आता वाजले संध्याकाळचे 5 आणि आता आम्ही जातोय यात्रेमध्ये. आई बाबा आणि मी काही स्टीलचे जे खराब झालेले ताटं वगैरे ते देऊन नवीन ताटं घ्यायचेत. सो आता चला डायरेक्ट भेटूयात यात्रेमध्ये. सो मंडळी, आता रिक्षेतनं उतरलोय, रोडलाच उतरायला लागलं. काय की इथनं व्हेकलला आत जायला रस्ता नाही. ही आई आणि बाबा हे थोडेफार जे ताट चपलेले चुपलेले आहेत ना ते हे घेऊन चाललो द्यायला मोड. ही एंट्री आहे. येशील तू आता ब्लॉग मध्ये? बघतो का ब्लॉग, बघतो का माझे? अरे बोलत नाही हा, लाजून राहिला. काय पाहिलं ब्लॉग बघतो का? क्या बात, आता या ब्लॉग मध्ये पण येशील यात्रेच्या. लहान मुलं बघतात ब्लॉग, पण थोडे बोलायला लाजतात. फडाफडी पण आहे जी आता दिवाळीला लक्ष्मी पूजनाला लागेल. प्लस आता पंत्या, महालक्ष्मीच्या मूर्त्या सगळं आलेलं आहे बाजार. अरे काका, कशात? मजेत मजेत. हे बघा काकांनी, आपण या काकांना गणपतीच्या ब्लॉग मध्ये बघितलं होतं, गणपतीची मूर्ती घडवताना. आता तिथे त्यांनी बघा, इथे पंत्या वगैरे महालक्ष्मीच्या मूर्त्या पण आणल्या आहेत. कमाल कमाल. कसा आहे उत्साह? यात्रा कशी चालू आहे? वा वा छान. चला सुमन, आई बाबा पुढे गेले, मी बोलण्याच्या नादात मागेच राहिलो. सो चला चला चला. आपल्याला ज्यांच्याकडे जायचं ते दोघही दादा बसलेले आहेत दुकानामध्ये. नमस्कार. दोघही आहेत, दोघही भाऊ. नमस्कार. मंडळी, आता आम्ही तो 4 डब्यांचा सेट घेतला, तो साधारण 2 किलो तो आला. 2 किलो 2730. आता बघूयात किती लावतात. पण म्हणलं त्यांना डिस्काउंट लावा, लावाल ना डिस्काउंट, लावाल ना डिस्काउंट, लावाल ना. तो मंडळी, इथे पण 2-3 सबस्क्रायबर वाढवलेत मी ऑलरेडी, आणि इंस्टाग्रामला फॉलोअरसुद्धा वाढलेत. इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो केलं नसेल तर विश्वनाथ ऑफिशियल नावाचं माझं इंस्टाग्रामवर हँडल आहे. सो तिथे जाऊन फॉलो नक्की करा. आता हे डबे इथे डबे घेतलेत आणि इथे नाव टाकलं, माझं नाव टाकलं पहिल्यांदा डब्यांवर. आई आई बाबांची इच्छा होती की माझ्या डब्यावर नाव टाकायचं, म्हणून डब्यावर माझं नाव टाकलं. आता हे झालं आहे डन. बघूयात आता काय आधी घ्यायचं, आईची इच्छा काय करू का, कढई घ्यायची का, तवा घ्यायचा. ते अरे ओकडे आलं.
माहिती त्यांना क्या बात है। आता मी इथे घेतलं पण तेवढ्यात इथे मावशी वगैरे आल्या, यांनी माझे ब्लॉग बघितले। तुम्ही ब्लॉग बघितलं का? हो। लईताचा बघितला का? कसा वाटला? चांगला। सो मंडळी, ताट डब्बे वगैरे घेतले, माझे सबस्क्रायबर पण वाढले आणि जे ब्लॉग बघतात ते लोकही भेटले, छान वाटतंय। आता आईचं चालू आहे खरेदी, म्हणजे कानातले गळ्यातलं काही नाही आलं, छान असतात मस्त, हे बघायचं आहे। घेऊन यावेळेस मावशीने आली, मावशी नंतर येणार आहे, सो तेव्हा परत येऊ। पण सध्या बाबा आहे, आई आहे, मम्मी आहे आणि थोड्या वेळाने घरी गेलं की परत मी येईल यात्रेमध्ये। सगळं आकाश पाळणा, अजून जे काय असेल खेळायला ते खेळ, मस्त खाऊयात छान भेळपुरी रगडापुरी, ती मजा करूयात, ती पण दाखवत असते तू। काय घेते ग? सोनीला कोणते? सोनीला बघ ना, जे चांगले वाटेल ते घे। फडाफडी घेतली, हाय दादा, कसा आहेस? काय यात्रा काय म्हणते? यात्रा ठीक ठाक आहे, अजून जोर पकडायला उद्यापासून जोर राहील। अच्छा, महाराजाच्या कृपेने आणि आशीर्वादाने चांगलाच भरणार यात्रा। येस, तुझ्या इथे स्पेशालिटी काय आपली? आपल्याकडे सुप्रसिद्ध हळदीचे कुंकू आहे। अच्छा, हळदीमध्ये दोन हळदीच्या कुंकात दोन प्रकार आहे, एक चिकट होणारा चिचुका आणि हळद मिक्स आहे, तो चिकटपणा होतो। स्पेशल एक हळदीचं कुंकू आहे की जे 12 महिने काळ पडत नाही, कपाळाला खाजू येत नाही, विदाउट केमिकलच आहे। बरं, सुगंधी उठणं? सुगंधी उठणे आम्ही स्वतः बनवतो। अच्छा, आणि पॅकिंग साठी रेडीमेड गणपतीवाल्याचा। अच्छा, आमच्या उठण्याची क्वालिटी आपला राजस्थान नागपूर मुंबई पर्यंत उठणं जातं, उठण्याची क्वालिटी एकदम बेस्ट आहे। खरंच कमाल आहे। नागर मोठा कपूरकतली भावचा कचोरा कस 2200-2800-2000 किलोचे आयटम याच्यामध्ये, तरी आपण 1000 रुपये किलोने इक्वलमध्ये देतो। आणि याला लावलेलं स्किन चांगली होती, डॉट जे डेड टॉक आहे ते निघून जाते, डोळ्यावरचे वांग सर्कल वगैरे याच्यामध्ये फरक पडतो, ग्लो वाढतो आणि रेशमी त्वचावरती मुलायम। बरं बरं, तुला वापरलं समजा, याला कशात वापरायचं? दूध आणि गुलाब जल मध्ये मिक्स करून लावायचं, नसन तर कोमट पाण्यामध्ये लावायचं। मला ते बरं, उठण्याचं पॅकेट तुझ्याकडचं दे स्पेशल। क्या बात है, डन। तुम्ही इथे आला यात्रेमध्ये तर बुलबुले म्हणून आहेत कुंकाचे व्यापारी, हळदीचं कुंकू स्पेशल प्युअर क्वालिटीचं मिळतं, प्लस उठणं पण भारी आहे। सो इथे आलात तर तुम्ही इथे नक्की या आणि इथनं उठणं घेऊन जा, कुंकू घेऊन जा। सो आता मी जातो दवाखान्यात, कारण की माझा आवाज पूर्ण गेला आहे। सो यात्रेत जायचं होतं, तर बघूयात, आवाज जर चांगला असला तर पुढे कंटिन्यू करू, नाही तर मग उद्या आपला हा ब्लॉग कंटिन्यू करू। सो चला। या मावशी माझ्याकडे बघून हसत होत्या, मी एकटाच कॅमेरामध्ये बघून बडबडत होतो, त्यामुळे त्यांना वाटलं काय करायला लागलं। अहो, मी ब्लॉग करतो ब्लॉग। अच्छा, तुम्हाला वाटलं मी घरच्या ताईला फोन मध्ये बोलतो? नाही लो, माझं लग्न नाही झालं अजून। बरं, नाही मी ब्लॉग बनवतो, हे मी युट्यूबला टाकतो। नाही राग कशाला, मस्त मला कंटेंट मिळाला तुमच्यामुळे। म्हणजे बायको माझी क्या वाद आहे, लक्ष्मी रमण। खरंच नाही झालं माझं लग्न, होईल ना नक्की पुढच्या वर्षी, जोडीने येणार, जोडीने येस, लक्ष्मी रमण गोविंदा। सो मंडळी, आता मी सध्या दवाखान्यात आलो आहे, आवाज पूर्ण गेला आहे। सो हा ब्लॉग आपण उद्या किंवा परवा कधी करूयात, म्हणजे आपल्याला यात्रेसोबत अजून छान प्रकारे गेलं आहे। सो स्टे ट्यून्ड।